झोमॅटो किंवा स्विगी यासारख्या फूड वेबसाईटवरून आपण सर्रास खाद्यपदार्थ मागवत असतो, ऑर्डर करत असतो. मात्र हे खाद्यपदार्थ आपल्यापर्यंत गरमागरम पोहोचावेत आणि ते वेळेत पोहोचावेत यासाठी हे डिलिव्हरी बॉय वेगामध्ये वाहनं चालवतात. हा वेग या डिलिव्हरी बॉयच्या जीवावर बेतोय का? पाहूया या संदर्भातला रिपोर्ट. फोटोत दिसणारा हा अर्जुन पवार, अवघा 21 वर्षांचा. अर्जुन ऑनलाईन खाद्यसेवा देणाऱ्या कंपनीसाठी डिलिव्हरी बॉय म्हणून काम करायचा. 18 ऑगस्टला नागपूरच्या MIDC परिसरात खाद्यपदार्थ पोहोचवताना हिंगणा मार्गावर ट्रकची धडक लागून अर्जुनचा मृत्यू झाला. त्याआधी 5 ऑगस्टच्या रात्री अशाच एका ऑनलाईन फूड डिलिव्हरी बॉय निलेश वासनिकचाही अपघाती मृत्यू झालाय. ग्राहकांपर्यंत वेळेत डिलिव्हरी करण्याचा दबाव या अपघातांना कारणीभूत असल्याचं बोललं जात आहे. त्यांना एक वेज लिमिटेड असल्यामुळे यांची वाहन चालवण्याची जी स्पीड असते ही निश्चितच जास्त असावी. आणि सध्या नागपूर शहरामध्ये ठिकठिकाणी रस्त्यांची कामं सुरू असल्यामुळं त्या ठिकाणी रस्त्यांची आणि ट्राफिकची कोंडी होती. अशा परिस्थितीमध्ये सर्व सुरक्षितेच्या खबरदारी घेऊन या मुलांनी काम केलेलं पाहिजे. नागपूर शहरात ऑनलाईन खाद्यसेवा पुरवणाऱ्या 3 कंपन्यांमध्ये असे शेकडो कर्मचारी काम करतायत. ते कर्तव्य करत असताना मृत्यू झाला तर त्याला जबाबदार कोण, असा सवाल अर्जुनच्या कुटुंबियांनी केला. इतना रेगुलेट करते हैं कि भाई उनको टाइम से पहले पहले डिलीवरी देना पड़ता है, जिसके वजह से उनको एक्सीडेंट के कारण जाना पड़ता है, अपने लाइफ उनको गवानी पड़ती है. ऑनलाइन फूड डिलिव्हरी कंपन्यांमध्ये वेळेत खाद्यपदार्थ पोहोचवण्याची स्पर्धा असते. वेगात डिलिव्हरी दिली नाही तर कंपनीचं नाव खराब होतं. या कारणांमुळे डिलिव्हरी बॉयज वर दबाव असतो. पण एक वेळ खाद्यपदार्थ पोहोचायला उशीर झाला तरी चालेल, हरकत नाही. पण कृपया जीव सांभाळा. जितेंद्र शिंगाडे, झी मीडिया, नागपूर.